मी लढले. बीड जिल्ह्याची निवडणूक आताच पार पडलेली आहे. या बीड जिल्ह्याची निवडणूक मी कशी लढले तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. पाहिले की नाही? कुठल्याही माझ्या मागे लागणाऱ्या पालूपदावर नेतृत्व असतं तर 5 वर्ष घरी बसून सुद्धा एवढ्या टाळ्यांनी आणि एवढ्या प्रेमाने तुम्ही माझं स्वागत केलं. तुम्ही भारतीताईंना मतदान करा, त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची जबाबदारी आपल्या ताईकडे द्या. त्या या भागामध्ये भारतीताई महिन्याला येतील, संपर्क ठेवतील आणि जीव लावतील तुम्हाला सुद्धा. हे वचन त्यांच्याकडून मी तुम्हा सर्वांना देत. आणि समोर एवढ्या संख्येने उपस्थित असलेली वडीलधारी मंडळी, टोपीवाले सगळे नमस्कार. तुम्ही मला वाटतं कांद्याचे शेतकरी दिसता आणि माझे ओरडा आरडा करून घोषणा देऊन या सभेचा उत्साह वाढवत असणारे सर्व युवा बांधव आणि त्या पलीकडे वेगळी सभा चालू आहे काय आमच्या माता भगिनींनो. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती करते की या दिंडोरी मतदार संघातील आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार भारतीताई यांना प्रचंड मतांनी आपण सर्वांनी आशीर्वाद देऊन दिल्लीला पाठवावे अशी मी नम्र विनंती करते. ही शिफारस माझ्याही पेक्षा खासदार प्रीतमताईंची जास्त आहे, कारण त्या खूप जिवलग मैत्रिणी आहेत आणि प्रीतमताईंनी सांगितलं की काहीही करून तू भारतीची सभा घेत, मी येणारच आहे, हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून हे कर्तव्य का आहे तर या देशामध्ये सामान्य माणसासाठी झटणारा, सामान्य माणसाला चांगलं जीवन देण्यासाठी आपला प्रत्येक श्वास निक्षण खर्ची घालणारा, गरीबाचा ज्याच्या बापाची एक एकरही जमीन नाही, एका चहाच्या टपरीचा मालक असणाऱ्या एका गरीबाच्या पोटी जन्मलेला प्रधानमंत्री परत या देशाला द्यायचा आहे. आमच्या या देशाला आमच्या मोदींची हॅट्रिक परत बघायची आहे आणि त्यासाठी एक एक मत हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी माझी बहीण भारती यांच्यासाठी मतदान मागायला आलेले आहे. निवडणुकीचे मुद्दे काय हे सुहासनी अत्यंत छान मांडलेलं आहे. सुहास कांदे आमदार झाल्यावर 4,500 कोटी रुपये विकासाचा निधी या मतदारसंघामध्ये आलेला आहे. मग आता आपल्याला दुसरीकडे बघायची गरजच काय हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. खरंच या निवडणुका विकासावर होत आहेत का? खरंच या निवडणुकांमधला मुद्दा काय आहे? प्रधानमंत्री मोदींनी दिलेल्या अनेक योजनांचा लाभ आपण घेतलाय की नाही सांगा बरं. आयुष्यमानचं कार्ड कुणाकुणाकडे आहे हात वर करा बरं. खरं हात वर करा. बघा, आयुष्यमानचं कार्ड तुमच्याकडे. मला सांगा, 2014 आधी शौचालय नव्हते असे खेड्यामध्ये किती लोक होते? 2000 शौचालय नव्हते असे हात वर करा बरं, 2014 आधी. आणि आता तुमच्याकडे शौचालय झालेले आहेत 100% असे लोक हात वर करा बरं या गावामध्ये. मग हे कुणाचं धोरण आहे? हे कुणाचा दृष्टिकोन आहे? आज शेतकरी सन्मान निधी ज्याच्या ज्याच्या अकाउंट मध्ये येतो त्या शेतकऱ्यांनी हात वर करा, हात वर करा. मग हे कोण करतंय? हे गरिबांची काळजी घेणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतायत. तुमची लेख जेव्हा राज्यात मंत्री होती म्हणजे मी, तेव्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलयुक्त शिवार, माझी कन्या भाग्यश्री अशा योजनांची माळ ह्या प्रत्येक वंचित भागाला घातलेली आहे. या दुष्काळी भागाचं भवितव्य बदलण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालण्याचा प्रण घेऊन राजकारणात काम करणारे आम्ही सर्वजण आहोत. आज आपण गाणं लावलं पहिल्यांदा जेव्हा आपण महाराष्ट्राचं अत्यंत ज्याच्याविषयी आपला सन्मान महाराष्ट्राचा वाढतो असं गाणं जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे सुरुवातीला ऐकलं. मला सांगा, हा महाराष्ट्र गर्जना जेव्हा करेल तेव्हा एखाद्या वंचितांची पीडितांचा आवाज त्याच्यात मिसळला नाही तर त्या गर्जनेला अर्थ आहे का? सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन ही महाराष्ट्राची पुरोगामी विचारांची गर्जना जेव्हा आपल्या महाराष्ट्रातून जाईल तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होऊन या महाराष्ट्राच्या विकासाला मोठी दवी दिशा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी ती दिलेली आहे. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. किती वय होतं त्यांचं?
आज आपले पोरं घोषणा देत आहेत, काही लोक सिनेमाला जात आहेत, काही लोक पानटपरीवर उभा राहून पुढे चोळतात, असे सुद्धा वय असतात लहान लहान मुलाचे. परंतु 16व्या वर्षी आपलं कोवळं लेकरू स्वराज्याच्या स्थापनेसाठी देणारी जिजाऊ माता धन्य आहे आणि ते शिवराया धन्य आहे. मला सांगा, एकट्या शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली का? त्यांच्यावर सर्व बावळे आले, सर्व जाती धर्माचे लोक आले आणि त्यांची मोट बांधून त्यांनी शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची. ती स्वराज्य स्थापनेची शपथ पूर्ण त्यांनी त्यावेळी केली. पण आता त्या छत्रपती शिवरायांचं आपण नाव घेतो, पण स्वराज्य स्थापना सर्व मावळ्यांनी मिळून, सर्व जातीच्या बारीक 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 घटकांनी मिळून स्वराज्य स्थापनेसाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलंय, हे कुठेतरी आत्ताचे महाराष्ट्राचे नेते काही विसरायला लागलेले आहेत. आणि त्यांच्याकडे मुद्दे नाही, मोदींना थांबवण्याचा कुठलाही मुद्दा नसल्यामुळे ते जाती आणि धर्माच्या भिंती बांधण्याचं काम करतायत. शिवरायांनी जी तलवार उचलली होती स्वराज्य स्थापनेची, ती तलवार हे लोक उचलून अख्खा उभा धर्माच्या आणि आडवा जातीच्या माध्यमातून छेद या समाजाच्या हृदयाचा घेतायत. हे होऊ दिलं नाही पाहिजे ही माझी विनंती आहे. मी लढले, बीड जिल्ह्याची निवडणूक आत्ताच पार पडलेली आहे. या बीड जिल्ह्याची निवडणूक मी कशी लढले तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. पाहिले की नाही, पाहिले की नाही? एक महिला, एक सामान्य मागासवर्गीय समाजात जन्मलेली एक महिला मोठी होत असेल तर तिच्या मागे उभा राहण्याचा संस्कार गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलेत की नाही? मग माझ्या भारती ताईच्या मागे तुम्ही सर्व उभे राहणार का नाही? माझी चिंता करायचं कारण नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण माझा कुठल्याही माझ्या मागे लागणाऱ्या पालूपदावर नेतृत्व असत तो 5 वर्ष घरी बसून सुद्धा एवढ्या टाळ्यांनी आणि एवढ्या प्रेमाने तुम्ही माझं स्वागत केलं नाही. नेतृत्व हे मंत्रीपदासाठी, खासदार आमदार पदासाठी नसून वंचितांच्या सेवेसाठी आहे. तुम्ही भारतीताईंना मतदान करा, त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची जबाबदारी आपल्या ताईकडे द्या. त्या या भागामध्ये भारतीताई महिन्याला येतील, संपर्क ठेवतील आणि जीव लावतील तुम्हाला सुद्धा, हे वचन त्यांच्याकडून मी तुम्हाला सर्वांना देत. आता आहे अडचण, एक तराजू जर घ्या, तराजूमध्ये एका बाजूला सगळ्यात चांगल्या योजना ठेवा मोदी साहेबांच्या आणि एका बाजूला नाराजीचे मुद्दे ठेवा. मला खरं सांगा, कोणता तराजू जोड होईल? चांगल्या कामांचा तराजू जोड होईल का नाही होणार? होईल. परंतु आता आहे काही अडचणी. कांद्याच्या शेतकऱ्यांचा विषय आहे गंभीर आहे, सोयाबीनचा आमच्याकडे विषय गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या या विषयावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, कर्जमाफी चे परत परत प्रयोग करायचे नसतील तर शेतकऱ्याच्या पिकाला त्याच्या घामाला भाव हवा, ही त्यांची मागणी रास्त आहे. आणि मला विश्वास आहे स्वतः देवेंद्रजी फडणवीस हस्तक्षेप करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून कायम स्वरूपी माझ्या शेतकऱ्याला कुणासमोरच हात पसरायला लागणार नाही अशा प्रकारचं धोरण या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी घेतल्याशिवाय राहणार नाही. जेवढे पैसे आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना पैसे खर्च करतो, जेवढे पैसे आपण अनुदानासाठी देतो, जेवढे पैसे आपण कर्जमाफीसाठी देतो, त्या पैशांचा जर हिशोब केला तर त्याच्यापैकी 25% जरी खर्च केले तर यांना योग्य भाव दिला तर हा शेतकरी परत कधीही आपल्याला मतदान मागायला या म्हणणार नाही. आणि हे धोरण नक्कीच प्रधानमंत्री करतील हा मला विश्वास आहे.